नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, झडपी भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला अशा दररोज अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पाहूया प्रश्न पहिला। प्रश्न पहिला असा आहे, महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत? प्रश्न पहिला, महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत? प्रश्न क्रमांक चार, एकूण आठ। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो? प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो? प्रश्न क्रमांक तीन, पंचायत समितीचा सभापती। प्रश्न तिसरा, ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? प्रश्न तिसरा, ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? प्रश्न क्रमांक दोन, सर्व प्रौढ स्त्री पुरुष। प्रश्न चौथा, कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? प्रश्न चौथा, कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतो? प्रश्न क्रमांक तीन, तहसीलदार। प्रश्न पाचवा, गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? प्रश्न पाचवा, गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक खालीलपैकी कोणाकडून केली जाते? प्रश्न क्रमांक दोन, पंचायत समिती। प्रश्न सहावा, सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? प्रश्न सहावा, सोलापूर येथील सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? प्रश्न क्रमांक चार, वासुदेव गोगटे। प्रश्न सातवा, पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधींनी कोणत्या समितीची स्थापना केली होती? प्रश्न सातवा, पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधी यांनी कोणत्या समितीची स्थापना केली होती? प्रश्न क्रमांक एक, सिंघवी। प्रश्न आठवा, गोवा यूथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? प्रश्न आठवा, गोवा यूथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? प्रश्न क्रमांक दोन, डॉक्टर कुन्हा। प्रश्न नऊ, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला? प्रश्न नऊ, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला होता? प्रश्न क्रमांक एक, लॉर्ड रिपन। प्रश्न दहावा, 1997 ते 1998 या कालावधीत भारताचे पंतप्रधान कोणी भूषविले? प्रश्न दहावा, 1997 ते 1998 या कालावधीमध्ये भारताचे पंतप्रधान कोणी भूषविले? प्रश्न क्रमांक एक, गुजराल। प्रश्न अकरावा, खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापती पद भूषविले नाही? खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापती पद भूषविले नाही? प्रश्न क्रमांक चार, सका पाटील। प्रश्न बारावा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? प्रश्न बारावा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? प्रश्न क्रमांक एक, पंजाब नॅशनल बँक। प्रश्न बारावा, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? प्रश्न तेरावा, नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? प्रश्न क्रमांक तीन, मांजरा नदी। प्रश्न चौदावा, नांदेड जिल्ह्यात तालुक्याची संख्या किती आहे? प्रश्न चौदावा, नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्याची संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक तीन, एकूण सोळा। प्रश्न पंधरावा, नांदेड जिल्ह्यात एकूण पाणलोट क्षेत्र किती टक्के आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण पाणलोट क्षेत्र किती टक्के आहे? प्रश्न क्रमांक तीन, 49%।
प्रश्न 16 श्री गुरु गोविंद जी सिंह यांचा जन्म कोठे झाला? श्री गुरु गोविंद जी सिंह जी यांचा जन्म कोठे झाला? प्रश्न क्रमांक 4 पाटणा। प्रश्न 18 तिरु ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तिरु ही कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रश्न क्रमांक 3 लोढी नदी। प्रश्न 18 रिझर्व बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? प्रश्न 18 रिझर्व बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? प्रश्न क्रमांक 4 मुंबई। प्रश्न 19 खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे? प्रश्न 19 खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? प्रश्न क्रमांक 1 हायड्रोजन। प्रश्न 20 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? प्रश्न 20 सन 1934 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? प्रश्न क्रमांक 2 जयप्रकाश नारायण। प्रश्न 21 सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडून आणणारे समाजसुधारक कोण? प्रश्न 21 सन 1864 मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडून आणणारे समाजसुधारक कोण होते? प्रश्न क्रमांक 4 महात्मा फुले। प्रश्न 22 महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे? प्रश्न 22 महाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे? प्रश्न क्रमांक 4 ओझर नाशिक। प्रश्न 23 भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रास किती आरे आहेत? प्रश्न 23 भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रास किती आरे आहेत? प्रश्न क्रमांक 1 24। प्रश्न 24 गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला? प्रश्न 24 गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला आहे? प्रश्न क्रमांक 2 टेंभू। प्रश्न 25 सुप्रसिद्ध सालागंज म्युझियम खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न 25 सुप्रसिद्ध सालारंगज म्युझियम खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न क्रमांक 2 हैदराबाद हे उत्तर बरोबर आहे। मित्रांनो, काही जर चूक झाली असेल तर आपला छोटा मोठा भाऊ म्हणून माफ करा। तर आपण आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये।